नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या छोट्याशा व्हिडिओ मध्ये तुम्ही जर नवीन पोलीस भरती करत असाल तर या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगण्याचा प्रयत्न असेल की मित्रांनो, घाई गडबड करून स्वतःच्या शरीराचं काय वाटोळ होईल अशा कोणत्याही कृती करायच्या नाहीत। तर विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला नवनवीन माहिती पाहिजे असेल तर HP अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। तर बरेच विद्यार्थी सुरुवातीलाच फॉर्म भरतायत, सुरुवातच आहे त्यांची पोलीस भरतीसाठी, म्हणजे पोलीस भरती करण्यासाठी त्यांनी विचार कधी केलेला आहे, जेव्हा जाहिरात आली तेव्हा त्यांनी टार्गेट काय ठेवायचं, त्या व्यक्तीने टार्गेट काय ठेवायचं, टार्गेट ठेवताना महिलांनी कोणतं ठेवायचं, पुरुषांनी कोणतं ठेवायचं आणि माजी सैनिक असेल किंवा इतर कोणते जे काही पोलीस भरतीमध्ये सहभागी लोक आहेत त्यांनी कोणतं टार्गेट ठेवणं गरजेचं आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्पष्टपणे पाहणार आहोत। म्हणजे ते दोन्ही गटासाठी लागू असणार आहे, नवीन विद्यार्थ्यांसाठी असेल किंवा जुन्या विद्यार्थ्यांसाठी। नवीन तयारी करणाऱ्याचं मेरिट खाली येईल असं नसतं किंवा जुने विद्यार्थी अनुभवी आहेत म्हणून त्यांचं मेरिट कमी लागेल असं नसतं। मित्रांनो, टार्गेट खूप महत्वाचा असतो। सर्वात प्रथम आपण महिलांसाठी टार्गेट काय असावे, महिला पोलीस भरतीसाठी टार्गेट काय असावे, तर साधारणपणे विद्यार्थी मित्रांनो एकच आकडा सांगतो, 120+ मार्क आले पाहिजेत तरच आपण वर्दी मिळवू शकणार आहोत। आता कोणाची सहानुभूती मिळवणं, कोणाचं योग्य अयोग्य मार्गदर्शन मिळवणं, ऑनलाईन मार्गदर्शन मिळवणं, अशा बऱ्याच काही शंका असतात तुमच्या मनामध्ये, पण त्या शंका बाजूला ठेवून आपली तयारीवर जास्त भर द्या मित्रांनो। तयारी कशी करायची की जे की आपण कुणाचा मार्गदर्शक आपला असणं गरजेचंच आहे, मार्गदर्शक तर खूप महत्वाचा ठरतोच। मग मार्गदर्शक घेत असताना सर्वात महत्वाचा आपल्यापेक्षा उच्च दर्जाचा असावा, आपल्यापेक्षा जरा चांगला दर्जाचा असावा, म्हणजे त्या विद्यार्थ्यांनी लगेच स्पष्ट समजून येतं आपण एवढे पण हुशार आहोत की त्या व्यक्तीने व्यवस्थित मार्गदर्शन केलं तर आपली प्रगती होणार आहे। आपल्यालाच पडतात 30 मार्क, त्या व्यक्तीला पडतात 25 मार्क, असा मार्गदर्शक नसावा। आपले टार्गेट हे ठेवा तरच आगामी भरतीमध्ये आपण वर्दी मिळवू शकणार आहोत, लक्षात ठेवा। आता पुरुष गट आहे, पुरुष गटासाठी साधारण कोणतं टार्गेट ठेवावं, तर यापेक्षा 125-130 दरम्यान त्याला मार्क पडले पाहिजे, हे टार्गेट असणं गरजेचं आहे। या टार्गेटनुसारच अभ्यास केला तरच आगामी काळामध्ये पोलीस होण्यापासून तुम्हाला कोणीही रोकू शकत नाही। कॉमन मार्क सर्वांना पडतात, 80% लोक ग्राउंड मध्येच फेल होतात मित्रांनो, लक्षात ठेवा, कारण लेखी परीक्षेला 20% लोक जातात आणि या सत्यतेला जरा जास्त महत्व द्या मित्रांनो। उगच करतोय मी, माझ्या नशिबाने होईल, लागला तर चान्स म्हणून आपलं होईल, अशा गोष्टीवर जास्त विश्वास ठेवू नका आणि जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवण्यावर भर द्या। त्या प्रश्नपत्रिका जर तुम्हाला हव्या असतील तर आपण प्रश्नपत्रिका संच सुद्धा प्रोव्हाइड करत आहोत, माझा हा संपर्क क्रमांक आहे। तर आपल्या प्रश्नपत्रिकेची डेट आहे 27 जे की एप्रिल पासून आपण प्रश्नपत्रिका जाहीर करणार आहोत, 27 एप्रिल पासून, त्या दिवशी आपण मेसेज करू शकता। हा माझा संपर्क क्रमांक व्हॉट्सअप आहे। आपण 15 टेस्ट घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, 15×100 जर केलं तर 1500 प्रश्नांचा सराव असणार आहे, फक्त आणि फक्त 99 रुपीज मध्ये ठेवलेला आहे मित्रांनो, आणि हे स्पष्टीकरणासहित असणार आहे, म्हणजे प्रत्येक प्रश्नांचं स्पष्टीकरण PDF तुम्हाला मिळणार आहे आणि त्यानंतर आपल्याला क्वेश्चन पेपर स्पष्टीकरण PDF। आज सकाळी जर पेपर टाकला तुम्हाला तर संध्याकाळी तुम्हाला स्पष्टीकरण भेटेल लगेच, म्हणजे आपण सोडवलेले प्रश्नांचं उत्तर कसे आहेत, कशा पद्धतीने त्याला और प्रश्न विचारले जातात याच्या सहित स्पष्टीकरण आपण त्या पेपरमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे। एक पेपर साधारण विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक विद्यार्थ्याला सोडवता यावा, त्याचा फायदा व्हावा यासाठी ही टेस्ट सिरीज आयोजित केलेली आहे। कारण मी वोटिंग घेतलं होतं, 99% लोकांनी वोटिंग दिलेलं आहे की सर प्रश्नपत्रिका तुमच्या आम्हाला वापरायची, त्यामुळे आपण ही जाहीर केलेलं आहे। मला फक्त या व्हॉट्सअप क्रमांक GP क्रमांक हाच आहे, याच्यावर तुमचा स्क्रीनशॉट आल्यानंतर आपण प्रश्नपत्रिका डायरेक्टली तुम्हाला PDF स्वरूपात दिल्या जाणार आहेत आणि नाममात्र 99 रुपये ठेवलेले। म्हणजे तुमचं टार्गेट काय असलं पाहिजे, 120 महिला आणि पुरुषांनी, 125-130 आणि माजी सैनिक जे आहेत, माजी सैनिकांचं जर विचारात घेतलं, मित्रांनो माजी सैनिकांचं टार्गेट ठेवलं पाहिजे 115-120 दरम्यान। आता याच्यामध्ये सुद्धा फरक पडतो बरं का, संभ्रम निर्माण करून घेऊ नका किंवा खचून जाऊ नका, माझं एवढं कमी मार्क येतात तेवढे कमी मार्क येतात। तुम्ही जर हार्डवर्क चांगल्या पद्धतीने करताय, पेपरवर डिपेंड करतं सर्वात महत्वाचं मेरिट।
आपल्याला ग्राउंडला किती मार्क आहेत, ग्राउंडला किती प्लस मध्ये मार्क आहेत मेरिट पेक्षा, आणि पेपर कशा पद्धतीने आपण सोडवलेला आहे याच्यावर डिपेंड करतं. व्हिडिओ आवडला असेल आणि सत्य वाटत असेल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणारे प्रत्येक व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, कारण माहिती इथे ऑथेंटिक आणि विद्यार्थ्यांना संभ्रमात टाकणारी नसून एकदम बेस्ट दिली जात असते. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.